देवदूतच्या पुन्हा एका नव्या सदरात नव्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आम्ही नावाचं जे सदर आहे देवदूतच्या लाईव्ह कार्यक्रमाचं, याची संकल्पना मुद्दाम आपल्याला सगळ्यांना सांगतो आहे की एखाद्या विषयाला धरून वेगवेगळ्या घटकातली माणसं किंवा व्यक्ती एकत्र येऊन युनिटीने जे काम करतात या सगळ्यांची दखल घेण्याची जबाबदारी किंवा काम हे देशदूत सध्या करतं आहे। आणि म्हणून आम्ही नावाच्या या सदरामध्ये आपण काही संघटनांचे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी बोलवत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो। आज मी आपली भेट अशा काही व्यक्तींशी घालून देणार आहे की ज्यांना आपण वृत्तपत्रातल्या बातम्यांमध्ये नेहमीच भेटत असतो, त्यांचं काम सामाजिक काम संघटनेशी निगडीत काम आपण सगळेजण जाणून आहात, आपण त्यांना बातम्यांच्या माध्यमातून भेटतो। आज मी त्यांना आपल्याशी प्रत्यक्ष भेट घालून देणार आहे। आजचा आपला विषय आहे बालकांच्या गुन्हेगारी मानसिकता बालमजुरी लॉकडाऊन या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने बालकांचं जे काही पुनर्वसन असतं किंवा बालकांना घडवणं असतं या संदर्भात बालकल्याण समिती आणि चाइल्डलाईन समिती या संघटना आपण त्यांना संघटनाही म्हणू शकतो, या संघटना नेमक्या काय काम करता आहेत या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। तोलामोलाची व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत। मी सुरुवातीला ओळख करून देतो ते ॲडव्होकेट अमितजी दुसाने। सर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत। अमितजी हे गेल्या अनेक वर्षांपासून धुळे न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत आहेत, बालकल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत, वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजकीय याच्यातही त्यांचा वावर आहे, त्यातही त्यांचं खूप मोठं योगदान आहे। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहे आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहजपणे वावरणारं हे व्यक्तिमत्व आहे। आज बालकल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून ते आपल्याशी चर्चा करणार आहेत। त्यांच्या शेजारी आहेत ॲडव्होकेट संगीता चौधरी मॅडम, नमस्कार, सॉरी मंगला चौधरी मॅडम नमस्कार, आपलंही या कार्यक्रमामध्ये स्वागत। मॅडम या बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत, प्रॅक्टिस करता आहेत, सामाजिक क्षेत्रातही त्यांचं काम आहे। मॅडमच्या शेजारी आहेत प्राध्यापिका वैशाली पाटील मॅडम, नमस्कार। मॅडमचा परिचय तसा खूप मोठा आहे, सांगण्यासारखं खूप काही आहे। मानसोपचारासंदर्भात मॅडमचं खूप मोठं काम आहे। या बालकल्याण समितीमध्ये कार्यरत असताना सदस्य म्हणून काम करताना बालकांच्या मानसिकतेवर विशेषतः ते काम करतात, सामाजिक क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे, वेगवेगळ्या विषयांवरचे व्याख्यानं मॅडम देतात, इतरही अनेक संघटनांमध्ये मॅडम कार्यरत आहेत। आणि मॅडमच्या शेजारी आहेत आदरणीय मीनाताई भोसले, नमस्कार, आपलंही या कार्यक्रमामध्ये स्वागत। मीनाताईंना तुम्ही आम्ही सगळेच ओळखतो, चाइल्डलाईन संघटनेचं काम, चाइल्डलाईनचं काम ते हा एक प्रोजेक्ट आहे केंद्र सरकारचा, त्या संदर्भात ते आपल्याशी सविस्तर बोलतीलच, तर त्यांचंही काम आहे। गेल्या जवळपास 22 वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत। मॅडमचं सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संघटना स्वतःची संघटना आहे, त्या स्वतः अध्यक्ष आहेत। या संघटनेच्या माध्यमातून ते नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, बालकल्याण समितीच्याही त्या सदस्य आहेत। अशा बहुआयामी व्यक्तिमत्वांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मला असं वाटतं की वेळेच्या मर्यादा विचारात घेता आपण थेट चर्चेला सुरुवात करावं। मी अमितजींनाच चर्चेला सुरुवात करणार आहे, त्यांनाच पहिला प्रश्न विचारेल। अमितजी, बालकल्याण समितीचं आम्ही फक्त नाव ऐकून असतो, नेमकी ही समिती काय आहे आणि काय काम करते ही समिती? मी सर्वात प्रथम आपलं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की चांगला विषय देशदूतने हा हाताळला आणि या चर्चेतून एक नवीन दिशाकरज या समाजातल्या लोकांना मिळते आणि अशी चांगली चर्चा आपण घडून आणतात। बालकल्याण समिती ही मुळात बालकांच्या हितासाठी काम करणारी समिती आहे। कायद्याने काय घडणेने म्हणा किंवा एकूण सगळ्यांना घडणेने प्रत्येकाला अधिकार दिले, ते कोणताही नागरिक असेल काही असले, मग बालकांना पण अधिकार आहे का, बालकांनाही हक्क आहे का, तर त्याचं उत्तर यस हो आहे। त्यांचा विचार कोणी केला पाहिजे कायद्याने, पण बालकांची संघटना किंवा बालकांची एखादी युनिटी आहे, बालकांचा एखादा राजकीय पक्ष असं आपल्याला कुठे दिसत? ही संस्था किंवा ही बालकांची मानसिकता अशी असते की त्या बालकांना त्यांच्या हक्कासाठी त्यांना आहे किंवा त्यांना अधिकार आहे हे सांगण्यासाठी कोणातरी मोठ्यांना त्या क्षेत्रात त्यांच्यासाठी काम करावं लागतं। म्हणून हा एक महत्त्वाचा विषय असतो की बालकांसाठी काम करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेली बालकल्याण समिती आहे। आमच्याकडे प्रामुख्याने काळजी आणि संरक्षणाची जी गरज आहे असे बालकं आमच्याकडे येत असतात, ज्यांना आई वडील नाही, ज्यांना पालनपोषण करणारं कोण नाही, जे अनाथ आहे, जे मतिमंद आहे, अशा मुलांचा एक विषय असतो। गेल्या अनेक 2012 पासून माध्यमातून बालकल्याण समितीकडे 2012 जो कायदा आला पोक्सोच्या संदर्भात, त्या पीडित मुलींचा विषय असतो, जे अन्यायग्रस्त मुली असतात त्यांचा विषय आमच्याकडे आता काळजी संरक्षणाचा अंतर्गत विषय।
मॅडम भोसले मॅडम, मी आपल्याला विचारेल, चाइल्डलाईन ही जी काही संघटना सध्या म्हणजे हा प्रोजेक्टमध्ये आपण काम करतायत, मध्यंतरी आम्ही खूप त्या संदर्भातल्या चांगल्या बातम्या दिल्या आहेत, काय कॉन्सेप्ट आहे चाइल्डलाईनची? सर, चाइल्डलाईन हा जो 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी राबवण्यात येणारी एक प्रकल्प आहे, जो महिला बालविकासचा प्रकल्प आहे. संपूर्ण भारताच्या मुलांसाठी 1098 हा टोल फ्री नंबर तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात कुठली पण व्यक्ती मुलांसाठी न्याय मागण्यासाठी 1098 कॉल करू शकते. बघ आता याच्यात कोणती बालके येऊ शकतात? 0 ते 18 वयोगटात म्हणजे प्रत्येक मुलाचा जो प्रत्येक अधिकार आहे, जसं की त्याला शिक्षणाचा अधिकार आहे, त्याला चांगलं आरोग्य ठेवण्याचा अधिकार आहे, त्याला आईवडिलांकडून चांगल्या पद्धतीने वागणूक मिळण्याचा सुद्धा त्याचा अधिकार आहे. आणि अशा पद्धतीने मुलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी सर्वात पहिले म्हणजे हा नंबरच बघा तुम्ही 1098 म्हणजे तोच अगदी मुलांच्या पटकन लक्षात राहावा असा तो बनवण्यात आलेला नंबर आहे. आणि जेव्हा कुठलाही भारतातलं कुठलंही मूल किंवा कोणती व्यक्ती असं संकटात आहे, जसं की आता एखादं मूल हरवलं, तर हरवलेलं मूल शोधण्यासाठी चाइल्डलाईन बांधील असतं ती कंप्लेंट आल्यानंतर. नंतर परत एखादं मूल हरवलेलं आहे पण एखादं सापडतं पोलिसांना आणि ते पटकन त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणं, तर किंवा एखाद्या मुलाला आईवडिलांकडूनच त्रास होतो, एखाद्या मुलीचं कोणत्याही प्रकारचं शोषण होतं, किंवा एखादं मूल म्हणजे त्याला शाळेत जायचं आहे पण त्याला योग्य त्या शाळेत न्याय मिळत नाही म्हणजे ॲडमिशन मिळत नाही, किंवा त्या शाळेत ॲडमिशन मिळणं, किंवा एखाद्या मुलाला आरोग्याची सुविधा पाहिजे आहे आणि तो आर्थिक परिस्थितीमध्ये ऑपरेशन वगैरे करू शकत नाही, त्यासाठी असा सर्व प्रकारच्या सुविधा 0 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठी चाइल्डलाईनमार्फत म्हणजे चाइल्डलाईन समन्वय करतं. आणि हे सगळं काम संपूर्ण भारतात चाइल्डलाईन प्रकल्पाअंतर्गत केलं जातं. आणि धुळे जिल्ह्याचा प्रकल्प जो आहे तो आपल्या संस्थेकडे आहे आणि चाइल्डलाईन मुंबई जे आहे चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशन त्यांच्यामार्फत देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे दोन मुद्दे, बालविवाह, बालमजुरी किंवा पळवून आणलेली मुलं यांचा सुद्धा याच्यात समावेश आहे. व्हेरी गुड. एक गोष्ट तर लक्षात येत असेल आपल्या की बालकाच्या हक्क अधिकारासंदर्भात काम करणाऱ्या या संघटना आणि ही व्यक्ती आहेत. पुन्हा पुन्हा बालकांच्या अधिकाराचा विषय येतोय. अमितजींच्या बोलण्यात एक आलंय की जसं राजकीय पक्षांच्या युवकांच्या आघाड्या असतात, तसं आता राजकीय पक्षांसाठी खरं म्हणजे हा नवा विषय ठरू शकतो की त्यांनी बाल आघाड्या करायला काही हरकत नाहीये, पण त्यांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे बालकांकडे कोणी लक्ष देत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की मतदानाचा हक्क नसल्यामुळे 18 वर्षाच्या आत असल्यामुळे ते कदाचित राजकीय पक्ष बालागाड्या करणार नाहीत, पण आपण घाबरण्याचं काही कारण नाही. जोपर्यंत अशा संघटना आपल्या सोबत आहेत, पालकांच्या सोबत आहेत, बालकांच्या हक्कांसाठी जागृत आहेत, तोपर्यंत मॅडम मी आपल्याला विचारेल की ज्यावेळेस बाल कल्याण समितीकडे काही मुलं येतात तर त्यांच्या ठेवण्याची, राहण्याची, त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी कुठे केली जाते? नेमकी जेव्हा असे जे बालक येतात काळजी आणि संरक्षणाखाली, तर अशा मुलांना जे 0 ते 6 वयागटातील मुलं असतात त्यांना शिशुगृहात ठेवलं जातं. त्यानंतर 6 ते 18 वर्ष वयागटातील मुलं असतात त्यांना बालगृहात ठेवलं जातं. अच्छा, पण एक आहे की आपण असं म्हणतो की घरात 4 मुलं असले तरी ते आई वडिलांनाही सांभाळणं अवघड असतं. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले किंवा तुमच्याकडे पाठवलेले जी काही मुलं येतात, मॅडम मी आपल्याकडे येतो या मुद्दाहून, की जी मुलं आपल्याकडे पाठवली जातात, एका घरातली मुलं जेव्हा आपणच सांभाळू शकत नाही असं आई वडिलांना वाटतं, तेव्हा तुम्ही कसं काय सांभाळता या सगळ्या मुलांना, वेगवेगळ्या मानसिकतेच्या मुलांना? या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिले मी असं म्हणेल की ज्यावेळेस बालक आमच्याकडे येतं त्यावेळेस बालकाशी बालकाप्रमाणे होऊन वागावं लागतं. म्हणजे त्याला हे भासवलं नाही जात की बाबा तू अनाथ आहेस किंवा तू काहीतरी बाल गुन्हा केला आहेस म्हणून तू आमच्याकडे आला आहेस. बालकाशी बालकाप्रमाणे वागवलं जातं आणि त्याची मानसिकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्याशी तासन तास बोलल्यानंतर त्याच्या मनात काय चाललं आहे हे आम्हाला काउन्सिलिंगद्वारे समजतं. आणि आलेल्या प्रकरणांना दिशा द्यायचं काम हा काउन्सिलर करतो. म्हणजे बालकाचं काळजी संरक्षणाबरोबर त्याची इच्छा काय आहे आणि ते जाणून घेण्यासाठी ज्यावेळेस पहिले बालक येतं त्यावेळेस प्रकरणाला दिशा देण्यासाठी काउन्सिलिंग म्हणून बऱ्याच वेळा त्या भूमिकेतून मला जावं लागतं. नाही, आपला मानसशास्त्रावरचा अभ्यास दांडगा आहे त्यामुळे तुम्हाला ती भूमिका निभावीच लागणार आहे. खरं म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची, ज्योतिषाची गरज नाहीये, तिथे काउन्सिलरच असावं लागतो. की जसं आपण फार महत्वाचा मुद्दा मांडलाय की बालकांसोबत बालक होऊनच वागावं लागतं, जोपर्यंत आपण त्याच्या लेवलला जाऊन त्याचा विश्वास संपादन करत नाही तोपर्यंत त्यालाही तो तेवढा प्रिय आपल्याशी बोलत नाही. पण मुद्दा परत असा येतो की एका वेळेस वेगवेगळ्या ठिकाणून आलेली बालकं एका मानसिकतेची नसतीलच,
कदाचित असं असतं की आता जेव्हा शिक्षकी पेशामध्ये आपण तुम्ही आम्ही सगळे वावरतो की एका वर्गात सुद्धा वेगवेगळ्या मानसिकतेचे मुलं असतात आणि समजा बाकी शांत बसत असतात तर बाकी मुद्दाम खोड्या काढतात, असा काही अनुभव तुम्हाला बालगृहात येतो का? बालगृहात मोस्टली घाबरलेलेच मुलं येतात म्हणजे असं काही नव्हतं की खूप आगाऊ, त्यातल्या त्यात भीक मागणारे मुलं आले किंवा काहीतरी बालगुन्हे केलेले आहेत ते ऑलरेडीच इतके घाबरलेले असतात की त्यांना पहिले भीतीतून मला बाहेर काढावं लागतं. बरोबर. मला त्यांना हे रिअलाइज करून द्यावं लागतं की तुझ्याकडून फार काही विशेष झालेलं नाही आहे आणि तू जे करतो ते खूप जणांनी केलेलं आहे, फक्त तुला न्याय द्यायचं काम आणि तुझ्या मनात जे चालू आहे तुझ्या हितासाठी आम्ही इथे बसलो आहे हे जाणून घ्यायचं काम आम्हाला करावं. बरोबर. त्याच्या मनात विश्वास निर्माण करा. प्रामुख्याने एखादं बालगृहात येतं त्याच्या मानसिकतेचा सगळ्यात पहिले आम्ही अभ्यास केला. साधारण 15 ते 20 दिवस त्याला आम्ही सेटल होऊ देतो की याची इच्छा काय, याची भावना काय, हा जेवतो की नाही, राहतो की नाही व्यवस्थित, आणि तिथले असलेल्या त्याच्या मित्रांसोबत तो हळूहळू मॅच होतो, गप्पा मारतो, खेळतो. अशा मानसिकतेतून आम्ही त्यांचा पुढचा त्याचा अभ्यासाचा आम्ही विचार करतो की याला काय नेमकं अपेक्षित आहे, याला काय केलं पाहिजे. बरेच पालक बालक असे असतात की आई वडील नको असतात, त्यांच्या त्रासाला कंट्रोल पण होऊन आलेले असतात. किंवा बरेच जणांचं असतं की मला ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, मला पुढे या व्हायचं आहे, माझे आई वडील मला हे करायला होतं, असे असतात. मला सगळ्यांना आपल्याला या माध्यमातून एक चांगली विनंती करायची की आपण बालकांशी वागताना पहिलं आपलं बालपण आठवा, आपण कसे होतो. बालकांनाही माझी विनंती करा. एक जनरल एक विषय अलीकडच्या काळात खूप येतोय, त्यात माझ्या आपल्या माध्यमातून मी आव्हान करेन बालकांनाही सगळ्यांना की बालकांचं आत्महत्या करण्याचं प्रमाण खूप वाढतं. अगदी मोबाईल घेऊन दिला आणि म्हणून बालक त्या विषयाकडे मी येणारच आहे. तो गंभीर विषय आहे खरं, म्हणजे फार महत्वाच्या विषयाला आपण आत घातलाय. मॅडम काहीतरी मध्ये सांगणार होते प्रकरणात. मला असं सांगायचं होतं की चावरा येथे चाळीसगाव येथे चावरा स्कूल मध्ये एक मुलगा होता, तर त्याची सावत्र आई त्याला फार त्रास देत होती आणि त्याला असं वाटत होतं की मी माझ्या मामाकडे शिकायला जायला पाहिजे. अशा वेळेस हे प्रकरण ज्यावेळेस आमच्याकडे आलं त्यावेळेस ते बालक अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होता आणि त्याच्यानंतर 3-4 सिटिंगनंतर मला लक्षात आलं की याच्या मनात वेगळं आहे. मग त्याला खूप म्हणजे सरांनी पण खूप फोर्स केला, दोसांनी सरांनी, मी विचारलं पण तू काय बोलता व्हायचं नाही किंवा मला माझ्या मामाकडे का जायचं नाही शिकायला. बरंच बोलतं केल्यानंतर त्याला एक दिवस तो ज्यावेळेस बोलता झाला, ॲक्च्युली फक्त 5वीचा मुलगा सर, त्याच्या मनात काय होतं की बाबा मला माझी सावत्र आई चटके देते, त्रास देते, मला मान्य आहे की बाबा चावरा स्कूल हे चांगलं स्कूल आहे, इंग्लिश मिडियममध्ये आहे आणि माझा मामा ओनली फक्त ड्रायव्हरच आहे आणि त्यामुळे मला चांगलं एज्युकेशन माझ्या मामाकडे मिळू शकत नाही. दुसरी गोष्ट माझ्या मामाची एवढी ऐकत नाही की तो माझ्या चावरा स्कूलची फी भरू शकते. आणि मग त्यावेळेस हे जेव्हा त्या बोलता झाला त्यावेळेस मला रिअलाईज झालं की बालका इतका खालच्या लेवलला येऊन सुद्धा बालक विचार करतं की बाबा माझ्या मामांकडे तेवढे पैसे नाही आहेत आणि मला हायर एज्युकेशन पाहिजे. समंजस झालेत खरं, म्हणजे समंजस एवढा दूरचा विचार तो परिस्थिती समंजस करते सर बालकांना. म्हणजे सर बालकांच्या बाबतीत आता हे जे 40 गाव तो सांगितलं 10-98 ला केस रजिस्टर झाली आणि आम्ही जेव्हा जसं जसं पुढे पुढे घेत गेलो ना तेव्हा लक्षात आलं. परत अजून एक जुळ्या बहिणी होत्या, जुळ्या बहिणींचे पण सेम तशीच केस की मग त्यांना ना म्हणजे ते दोघी बहिणी आणत होत्या आणि कधी नव्हे ते अचानक त्यांच्या म्हणजे वडिलांच्या म्हणजे जे काका वगैरे होते त्यांनी बोलवलं पण ते आणि इकडे मामांकडे मग इतकं कन्फ्युजन झालं की चाइल्डलाईनला केस आली, बालकल्याण समिती समोर सादर केली समोर, मग नंतर की पाठवायचं की नाही पाठवायचं की नाही. मग तेव्हा जेव्हा आपण अभ्यास करतो की आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आजची बालकं जे आहेत ना सहज पण ते खोलवर विचार करतात आणि आपले म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असेल सगळ्या गोष्टींचा विचार करतात. पण असेही बालकं आले सर लक्षात की काही मुलांनी जर म्हणजे आई वडिलांविरुद्ध सुद्धा तक्रारीचं पाऊल उचललं. म्हणजे एक मुलगा होता तर तो म्हणजे आम्ही जे आर सी टीला कार्यक्रम घेतला चाइल्डलाईनचा, 10-98 ची माहिती दिली आणि वडील थोडेसे प्रॉब्लेममध्ये होते आणि दारू वगैरे पित होते आणि आईलाही त्रास द्यायचे आणि त्यालाही त्रास द्यायचे, त्याला मग तो घरातून पळून गेला, त्याला मारायला लागले. तर नंतर स्टँडवर गेल्यानंतर त्याला वाटलं की अरे आता तर मी जर चालला गेलो माझी परीक्षा राहून जाईल 10वीची. मग त्याला चाइल्डलाईनचा 10-98 नंबर आठवला रात्री 10 वाजता त्याने फोन केला. तेव्हाच्या तेव्हा आम्ही मग सरांना फोन केला आणि फोन केल्यानंतर आम्ही त्याला बालगृहात ठेवलं सर. त्या मुलाने 10वीची परीक्षा दिली. त्या काळात त्याने नरेंद्र मोदी त्यांनाही पत्र लिहिलं. मला अशा पद्धतीचा त्रास होतोय, माझ्या आई वडील मला त्रास देत आहेत, मला परीक्षा पास व्हायची.
आणि त्याने सर म्हणजे परीक्षा पण दिली. परीक्षा दिल्यानंतर परत त्याने म्हणजे 74% मिळाले. परत परीक्षा झाल्यानंतर त्याच्या त्या दरम्यान नाशिकला चालली गेली होती. परत त्याने 10-98 कॉल केला सर मावशीकडे. तो परीक्षा संपल्यानंतर 2-4 दिवस राहिला आणि चाईल्डलाईनने मग त्याला पुन्हा त्याच्या आईपर्यंत म्हणजे त्याला नाशिकला पोहोचवलं. तेव्हा कडक लॉकडाऊन होतं, कुठलीही गाडी जात नव्हती. पण त्याने म्हणजे त्याला त्याच्या अधिकार माहीत होतं की मला चाईल्डलाईन मध्ये जायचं किंवा मला बालकल्याण समितीकडे जायचं, माझा अधिकार आहे, मी हे करू शकतो. म्हणजे आता अधिकार पण बालकांना कळायला लागले आणि त्याने अशाही कंडिशन मध्ये चाईल्डलाईनला फोन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्या पुढे तुम्ही त्याचं सगळं करून 10वीची परीक्षा देऊन चांगल्या मार्गाने तो पास होणं म्हणजे कसं होतं, भरकटण्याच्या आधी त्याला दिशा मिळाली आणि पोरग उभं राहू शकलं. मला याला लागून काही असे 1-2 प्रश्न होते की मध्यंतरी आम्ही आपल्या बातम्या पण दिल्या आहेत की बालविवाह हा जो भाग आहे हा चाईल्डलाईनच्या अंतर्गत येत असेल, आपल्या अंतर्गत येत असेल, तर याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे? पालकांची आहे का मध्यस्थाची आहे का आणखी कोणी भर घालतं त्याची आहे? आपण काही बालविवाह रोखले आहे सर, काय नेमकं काय सर बघा, आज म्हणजे एक सांगू का, एक मानसिकता म्हणजे कसं होऊन जातं की आज ग्रामीण भागामध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप आहे. म्हणजे सर्वात पहिले की काही समाजाच्या चालीरीती की आजही काही समाजामध्ये 15-16 वर्षाची मुलगी झाली की पटकन लग्न करून दिलं जातं. दुसरं काही वेळेस पालकांना असं जाणवतं की कुठेतरी म्हणजे 8वी ती वयात येते मुलगी, 8वी-9वी नंतर मग वयात आल्यानंतर तिचे शारीरिक मानसिक भावनिक बदल होतात आणि तेव्हा कुठेतरी ते आकर्षित होते आणि ही गोष्ट पालकांना कळली तर तेव्हा काय करतात पालक की आपली इज्जत जाईल. म्हणजे ग्रामीण भागातील शहरी पालकांमध्ये तो विषय नाही आहे, ग्रामीण भागांना पालकांना एकदम अशी भीती वाटून जाते की अरे कसं होणार काय होणार. मग ते काय करतात, घाईघाईमध्ये लग्न ठरवून टाकतात. पण मात्र होतं काय, मग लग्न ठरवल्यानंतर जो मुलगा असतो ना दुसरा, तर तो चाईल्डलाईनला 10-98 कॉल करतो आणि मग ते पुढे पण अर्थात म्हणजे बालविवाहाचं प्रमाण धुळे जिल्ह्यामध्ये खूप मोठं आहे आणि सगळे बालविवाह आपण जेवढ्या आपल्याकडे तक्रारी आल्या आपण सगळे थांबवलेले आहेत. त्याच्यामध्ये पोलिसांची मदत असते. काय झालं, काही वर्षांपूर्वी मॅडम पण त्या प्रवाहात होत्या त्या सगळ्या प्रक्रियेत की वयात येतानाच नावाचा कार्यक्रम घ्यायचे, मला ते माहिती आहे सगळं. याच्यासाठी हेच सोल्युशन आहे सर, प्रत्येक ग्रामीण भागात स्कूलमध्ये जाऊन मैत्री प्रेम यातला आणि आकर्षण यातला फरक ओळखणे, तुमची मानसिकता कशी बदलते हे सांगणे, पालकांची कार्यशाळा घेणे, म्हणजे भरपूर काम आहे सर. काउन्सिलिंग नाही पण याच्यामध्ये काय व्हायचं की आपण शाळा कॉलेजेस मधून वयात येताना आपण ज्या मुली वयात येत आहेत त्यांचं प्रबोधन करायचो. पण आता मॅडम जे सांगताय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने पालकांचंच प्रबोधन करण्याची गरज आहे आणि ते जे सांगताय तो विषय गंभीर आहे की धुळे जिल्ह्यात बालविवाहाची संख्या ही जास्त आहे, प्रमाण जास्त आहे. तर बालकांसाठी काही करावं, आपलं सॉरी पालकांसाठी काही करावं असं काही आपण सजेस्ट करू शकता का? हो सर. किंवा अपील करू शकता का? हो, ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत ना सर, तिथे पालक शिक्षक सभा जी असते ना त्याच्या मार्फत आपण जास्तीत जास्त पालकांमध्ये समुपदेशन केलं गेलं पाहिजे. आता आम्ही शाळेमध्ये मुलांसाठी कार्यक्रम घेतले, त्यांना त्यांचे अधिकार सगळे सांगितलं, त्याच्यात मुलं म्हणजे त्यांना समजायला लागलं आणि आमचे बरेच तक्रारदार लहान लहान मुलं आहेत आणि ते त्या प्रवाहात आले. म्हणजे एका मुलाने त्याच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आमच्याकडे मदत मागितली सर, एका मुलाने त्याच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी मदत मागितली, मेडिकल हेल्प. म्हणजे हे पण जसे मुलं झाले ना म्हणजे सक्षम होत आहेत ना त्यांच्या पालकांना की ठीक आहे ना सर वयात येताना चूक झाली ती खूप मोठी नाही, तिचं लग्न करणं हा विषय नाही आहे सर, तर त्याच्यावर तिला व्यवस्थित शिक्षण देऊन तिला त्याच्यातून व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभं करणं, तर याच्यासाठी म्हणजे मुख्याध्यापकांचे की आपण कोर्टात प्रॅक्टिस करतात इतर जे क्रिमिनल लॉ आहेत सगळे ते आणि बालकांसंदर्भातले लॉ याच्यामध्ये काय नेमका फरक आहे? याच्यात खूप मोठा फरक आहे. एकतर सगळ्यात गोष्ट म्हणजे बालकांना शिक्षा करा असं कायद्यातून म्हणतो नाही. अच्छा, सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे, तर पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून कायद्यात प्रयत्न झाले पाहिजे असं म्हणतो. प्रामुख्याने मला बालविवाहाकडे यायचं वाटतं. बालविवाह ज्यावेळेस आम्ही थांबवण्यासाठी जातो तर लग्न थांबवण्याच्या वेळेस खूप गमती जमती करतात. एक अशिक्षित महिलेने तर आमच्याशी इतकं डोकं लावलं होतं की ते म्हणे आता आम्ही तर डी जे लावला, आम्ही घोडा ठरवला, बँड ठरवला, ठीक आहे आम्ही लग्न करत नाही, कायदा आहे म्हणे, असा कोणता कायदा आहे म्हणे, कोण कलेक्टरशी म्हणे, काही देखा नाही म्हणे, खर्च कोण देऊ म्हणा. त्यांना आम्ही आपले त्यावेळेस राहुल रेखावर साहेब होते कलेक्टर, त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. साहेबांनाही मोठा प्रश्न पडला की कायद्यामध्ये बालविवाह थांबवा हे सगळं दिलेलं आहे म्हणजे झालेला खर्चाचं काय करायचं, याची तरतूद कायद्यात नाही, म्हणजे अशा बारीक गोष्टी असतात. पण महिलांच्या किंवा बालकांच्या विषयात काम करताना एक गोष्ट लागली की लोकांना जर नीट समजवलं त्यातल्या त्यात तिथली स्थानिक जी प्रशासकीय यंत्रणा तिने जर सहकार्य केलं तर बालकाचं हित 100% जपलं जाऊ शकतं. नाही, आता अजून एक बाल कल्याण समिती संदर्भातला प्रश्न आहे की आपल्याकडे जी मुलं येतात
त्यातली कोणत्या याच्यातली प्रवर्गातली मुलं जास्त येतात? गुन्हेगारी क्षेत्रातली येतात, गुन्हे करून येणारी येतात, भरकटलेली येतात की घरातून पळून गेलेली येतात, नेमकं कोणते? आमच्याकडे प्रामुख्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कमी असतात त्यांना काळजीची संरक्षणाची गरज आहे, त्यांना आई वडील नाही आहे किंवा घर सोडून पळालेले आहे, त्यांना कोणीच नाही असे अनाथ आहे. दोन विभाग आहेत, एक बाल न्याय मंडळ असतं आणि एक बाल कल्याण समिती असतं. बाल कल्याण समिती हे मुलांच्या काळजी आणि संरक्षणासाठी असते आणि बाल न्याय मंडळ हे मुलांच्या न्यायासाठी असतं. बरं, असा एखादा अनुभव किंवा एखादी घटना घडली का की समजा तो घरातून पळून आला किंवा बाहेरच्या जाताला कंटाळून तुमच्यापर्यंत आला, तो काही दिवस राहिला आणि त्याला असं वाटलं इथेही काही आपला सूर जळत नाही, तो तिथूनही पळून गेला, असं काही घडलंय का? म्हणजे त्याच्यात ना सर, म्हणजे तसं नाही झालं, पण धुळ्यामध्ये ना चाइल्ड लाईन मध्ये एक लक्षात आलं की जे लहान लहान मुलं आहेत ना ते फेविकिक जी होती फेविस्टिक त्याचीच नशा करत होते आणि नशा करत असताना मग चाइल्ड लाईन समोर आले, ते केस आली, आम्ही बालकल्याण समिती समोर त्याला हजर केलं. नंतर बघितलं की त्या मुलाने शिक्षण पण सोडलेलं होतं आणि तो पूर्णपणे तो म्हणजे नशेच्या आहारी गेला होता सर, आणि त्याच्यासारखे धुळ्यात खूप सारे मुलं नशेच्या आहारी चालले गेलेले होते. मग तेव्हा त्याला बालगृहात पण दाखल केलं आणि एक दिवस ना पहाटेच्या म्हणजे तो टॉयलेटच्या नावाने म्हणजे तो जातो म्हटला आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण ते तो अयशस्वी ठरला. पण नशेच्या आहारी गेलेली मुलं आणि त्याला समजून सांगितलं की तुम्ही काय राहायचंय आणि हे व्यसन केल्यानंतर तुला काय साईड इफेक्ट होत आहे, त्यावेळेस तो मला म्हटला होता की मॅडम तुम्ही मला रागवताय म्हणे, पण माझ्यापेक्षा खूप मोठे मुलं हे सगळं करतात, त्याला कंट्रोलिंग का नाही करत काय? अशा वेळेस हे सगळं समजून सांगितल्यानंतर तो इतका याच्यात एक अनुभव कसा आहे की पोलिसांना सगळेच जसं आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात आणि सिनेमामध्ये पण दाखवलं जातं की नेहमी घटना घडल्यावर पोलीस येतात किंवा तक्रारदार आल्याशिवाय गुन्हा दाखल करून घेत नाही, तसं आपल्याकडे पण असं आहे का? कोणी फोन केला तरच आपण ऍक्शन घेऊ शकतो असं? आपल्याला ते अधिकार आहेत की आपण पुढे जाऊन करू? सगळ्यात म्हणजे बाल कल्याण समितीला सुमोठा अधिकार आहे. अच्छा, प्रामुख्याने सांगायचं तर साखरीचं जे प्रकरण घडलं आदिवासी वस्तीगृहात त्या विषयामध्ये वेगळाच प्रकार चालू होता, ज्या बालकल्याण समितीसमोर तो विषय वृत्तपत्राच्या माध्यमातून आला, आम्ही साखरीच्या पीआयने त्या विषयात पत्र दिलं आणि याच्यातली जी घटना आहे किंवा याच्यातले ज्या काही विषय हा सगळा पोक्सो कायदा त्याच्यानंतर पोलिसांनी दिला. त्यांचं म्हणत की तिला मग फक्त 6 दिवसच बाकी 18 व्हायला असं व्हायला असं झालं, पण त्यावेळा अधिकार बाल कल्याण समितीला कायद्याने दिलेला आहे की स्वतःहून त्या विषयाची चौकशी त्या प्रकरणाची लावू शकतो. नाही, म्हणजे कसं आहे, जसं आपण बालविवाह संदर्भात चर्चा करतो तसं बालमजुरीचा पण एक मोठा विषय आहे जो आपल्याकडे दिसतो. तर तुम्ही समितीचे पदाधिकारी म्हणून किंवा आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करून आपल्या नजरेला समजा एखादा बालमजूर दिसला किंवा एखाद्या ठिकाणी बालमजुरी होत आहे असं दिसलं तर तक्रार न येता आपण ऍक्शन घेऊ शकतो? हो, घेऊ शकतो सर. मग अशा वेळेस काय तरतूद आहे नेमकी? अशा वेळेस काय होतं म्हणजे आता आपण जरी अधिकार कायद्याने दिलेले असतात त्याच्यामागे बऱ्याच गोष्टी सामाजिक जोड पण असते त्या विषयात. ज्यावेळेस आपण असा बाल मजूर आपल्या समोर येतो त्याचे पालक वगैरे आई वडील येतात आणि त्यावेळेस जी परिस्थिती त्यांची असते ती अत्यंत वाईट असते की आई कुठेतरी भांडे धुणं करत असते, वडील कुठेतरी असतात आणि मग आमचं घराचं उदरनिर्वाह होत नाही, मग आम्ही काय करायचं, असा तो एक प्रामुख्याने विषय बालकाच्या बोलण्यातून येतो. एक तर विषय असा होता की तो अतिशय 13 वर्षाचा बालक होता, त्याचे आई वडील दोन्ही आजारी होते, म्हणजे मोठ्या आजारात मी उठू शकत नाही, चालू शकत तो म्हणायचं की मी माझं घर कसं चालवायचं. बरं, त्याच्यासाठी मी बाल मजूर होतो. अशा वेळेस पण आपण काही प्रसंग असे असतात बाल कल्याण समितीला अंतर्मुख म्हणून विचार करणं भाग पडतो. मॅडम, आपल्याशी निगडीत हा विषय आहे, जसं कायद्यात भावनेला स्थान नाही तसं आपण हे जे काही काम करतो आता, जसं सरांनी उदाहरण सांगितलं की त्याच्यावरच त्याचं घर अवलंबून आहे आणि तो जरी बालक असला तरी त्याला काम करण्याशिवाय पर्याय नाही आहे, अशा वेळेस काही पर्याय तोडगा काढता येऊ शकतो का किंवा काढता का, अशी काही उदाहरणं आहेत का? या संदर्भात म्हणजे त्या बालकाला किंवा त्या फॅमिलीला एनजीओज असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मदत केली तर मदत करणं आवाहन करणं हे ठीक आहे, जोपर्यंत समाजात बघा बॅलन्स आहे, अनेक दाते आहेत, दानशूर आहेत, ते मदत करतील आवाहन केलं तर, पण कायद्यात अशी काही तरतूद आहे का की समजा हा निराधार आहे किंवा याच्यावर घर अवलंबून आहे तर याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हा संज्ञान होईपर्यंत शासन पातळीवर काही तरतुदीची व्यवस्था आहे? बालगृहात प्रवेश मिळू शकतो. त्याच्या परिवाराचं काय असा प्रश्न उपस्थित होतो? त्याच्या परिवाराला पण वृद्धाश्रमात ठेवू शकतो जर आपण वय जास्त झाले असतील त्याचे पॅरेंट्स,
आणि असं पण गव्हर्नमेंटच्या आता भरपूर फॅसिलिटी आहे महिलांसाठी, संजय धारा आहे, राजीव गांधी आहे, याच्यातून त्यांना मिळू शकतो. अच्छा, शासकीय योजनांचा लाभ आपण त्यांना देऊ शकतो सर. आणि बऱ्याच वेळेस तर म्हणजे आपण इथपर्यंत विचार करतो, पण आता बालमजुरीचा आम्ही जास्त खोलवर विचार केला चाइल्डलाईनने, तर त्याच्यात असं लक्षात आलं की आता बऱ्याच वेळेस असं होतं की आई वडिलांचे एकमेकांमध्ये पटत नाही, आई दुसरं लग्न करते नंतर बाप पण दुसरं लग्न करतो, आणि मध्ये जे मूल असतं ना सर, ते मधलं मूल ते त्यांच्या आजी आजोबांकडे मामा मावशींकडे राहत असतं, आणि ते त्या बाळाला सांभाळायला तेवढे इंटरेस्टेड नसतात. मग अशा वेळेस आपण त्या बाळाचं पुनर्वसन, जसं की शासनाची योजना आहे अनाथ बालकांसाठी, ती योजना देऊन करू शकतो, किंवा आपलं ज्या बालगृह वगैरे आहेत अनाथ मुलांना तिथे प्रवेश मिळू शकतो, तसं त्या मुलाचं पुनर्वसन आपण करू शकतो. पण प्रत्येक वेळेस मग शासनाच्या नियमानुसार आई वडील दोघी नसलेले, मग तिथे परत आम्ही अडकून जातो. म्हणजे काही काही वेळेस आपल्याला वाटतं करावं, पण नियमाच्या बाहेर जाता येत नाही, पण काही वेळेस मग दात्यांथ्रू किंवा इतर लोकांकडून या घटना घडतायत. आपण सांगता तसं बरोबर, एकीकडे आपण जर परितक्त किंवा विधवा झालेल्या महिलांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला, तर तिला असलेलं अपत्य सेकंड मॅरेज जो करतो तो ऍक्सेप्ट करेलच असं होत नाही, आणि अशा वेळेस मग त्या बालकाचा प्रश्न निर्माण होतो की त्याचं काय करायचं. बाल संगोपन म्हणून जी योजना आहे त्याच्यात आपण आपण त्यांना हे दिलेलं आहे योजना. आता तुम्ही आम्ही सगळेच म्हणजे संपूर्ण देशामध्ये ज्या 5-6 महिन्यापासून ज्या परिस्थितीतून जातो आहोत, म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेलं संकट, त्यामुळे सुरू असलेलं लॉकडाऊन, तर लॉकडाऊनचा वेगवेगळ्या घटकांवर परिणाम झालेला आहे. मला असं वाटतं की बालकांवर निश्चितच झाला असेल, तर लॉकडाऊन नंतरचा बालकांची मानसिकता आपल्याला बदललेली जाणवते, सुधारलेली जाणवते, घरात राहून तो जरा चांगलं तो वागायला लागला, नेमकं काय वाटतंय? मला सुधारलेली जाणवते म्हणजे बालगृहाचं, हा एक पॉझिटिव्ह मुद्दा आहे की सुधारलेली जाणवते, मुलं काहीतरी करण्यात क्रिएटिव्हिटी करण्यात इन्वॉल्व्ह झालेले. बालगृहात कोणत्याही बालकाकडे मोबाईल नाही आहे सर, त्याच्यामुळे त्याचं वाचन वाढलंय, प्लस पॉईंट ठरू शकतो मोबाईल नसल्यामुळे, आणि गप्पा गोष्टी याच्यामध्ये तो सेवा प्राधिकरणाकडून एक चांगला टीव्ही आम्ही आता बाल कल्याण संगीतच्या माध्यमातून बालगृह आलेला, ते चॅलेंजिंग पिक्चर आहे, जे बालकांना स्पिरिट वाढवणारे पिक्चर आहे, असे दाखवण्याचा एक उपक्रम आम्ही घेतला. प्रामुख्याने काय होतं, बालकांची अटॅचमेंट करायची असेल तर आम्ही मॅक्झिमम बालकांचे वाढदिवस साजरे करतो. आमच्याकडे बाल कल्याण समिती आम्ही 2 जेंट्स आणि 3 लेडीज आहे, त्यामुळे ते पण केक बनवायला चांगल्या प्रकारे शिकल्या, त्यामुळे बालकांना त्याचा फायदा होतो. याच्यातला जो आहे ना म्हणजे हा पॉझिटिव्ह जरी पॉइंट असला, पण गरीबातल्या गरीब मुलांचा प्रश्न जो आला आहे ना सर, की धुळ्यामध्ये म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये भीक मागण्याचं प्रमाण मुलांमध्ये वाढलं, आई वडिलांना रोजगार नाहीये, आई वडिलांना रोजगार नाही तर साहजिकच आई काय करते, त्या मुलांना घेऊन भीक मागायला येते, आणि भीक मागायला आल्यानंतर तुम्ही बघाल आता, म्हणजे तुम्ही स्वतः ॲज अ पत्रकार म्हणून तुम्ही बघा, ठिकठिकाणी मुलं भीक मागतात, आणि तुम्ही त्यांना खाऊ जर दिला ना, खाऊ नाही घेत ते म्हणतात पैसे द्या, आणि पूर्ण असे शर्ट किंवा साडीला असं पकडून पकडून, आणि आता आज सुद्धा आम्ही पोलिसांसोबत आमच्या सगळे जे चाइल्डलाईनची टीम आहे ती कारवाईसाठी फिरते, 2-3 पोलीस घेऊन किंवा बाल संरक्षण कक्षाचे लोक घेऊन, म्हणजे हा सुद्धा निगेटिव्ह पॉइंट आहे. मी विसरून जाईल एक प्रश्न, चाइल्डलाईनशी निगडीत आहे, आपण भिकेचा विषय काढला म्हणून, की अलीकडे एक फॅड आलंय की कडेवर लहान बाळ घ्यायचं आणि गावभर भीक मागून फिरायची, अशी एक मोठी गँगस तयार झालेली आहे, तर चाइल्डलाईन या संदर्भात काही करू शकते का? सर आता बघा म्हणजे चाइल्डलाईनकडे ह्या केस प्राप्त होत आहेत, जसं की धुळ्यामध्ये गोली पावड असेल म्हणजे जाशी चारायचा पुतळा कंपल्सरी तिथे मोहाडीतल्या जवळजवळ म्हणजे धुळ्यामध्ये मोहाडीतल्याच आहेत जवळजवळ 45-46 महिला, ते त्यांची मुलं इतका इथून सुरुवात आहे सर, म्हणजे ते बाळोत्री मागून आणायचं, त्या मुलांना गुंगीचं औषध दिलं जातं, मग आता आम्ही बालकल्याण समितीने पण पत्र दिलेलं आहे, पोलिसांनी पण कारवाई केलेली आहे, पण एवढं सगळं करून सर त्या महिला गोंगाट करतात, गोंगाट केल्यानंतर आरडाओरडा करून लोकांचं लक्ष केंद्रित करून आमच्यावर अन्याय होतो असं दाखवतात, आणि त्याच्यामुळे आपण वारंवार कारवाई करून सुद्धा प्रमाण कमी झालेलं आहे, पण ते संपलेलं नाहीये. नाही, याच्यावर कारवाईचे अधिकार कोणाला, पोलिसांना अधिकार आहेत, बाल पोलीस संरक्षण अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशनला. अच्छा, त्यात कसं असतं, चाइल्डलाईन ही 24 तास सेवा करणारी एक संस्था आहे, त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रत्यक्ष काम करायचं असतं, बाल कल्याण समिती ही आदेशाचं काम करत असते, पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन ते काम करत असतं, त्याच्यात मग काही NGO पण आपल्याला मदत करतात, काही सामाजिक कार्यकर्ते पण आपल्याला मदत करत असतात, प्रत्येक पोलीस स्टेशनला बालकांसाठी एक संरक्षण अधिकारी नेमलेला असतो, त्यांना घेऊन ही यंत्रणा आपण राबवली पाहिजे सर. चांगला अनुभव आम्हाला असा असतो की पोलिसांचं खूप मोठं सहकार्य या विषयात. चाइल्डलाईन कडूनच आलेली केस होती सर, एक आई एक मुलाला आणि मुलीला भीक मागायला
आईने सॉरी वडीलच वाटलं, वडील आई धुणं भांडे करत होती. अशा वेळेस ती केस जेव्हा आमच्याकडे आली त्यावेळेस काउन्सिलिंग नंतर कळालं की वडील दारू पितात रोज 50 रुपयाची, म्हणून मग दोघांना भीक मागायला पाठवतात ते. आणि मग त्याच्यानंतर त्या ती महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली, 12 ते 13 वर्षापासून जात होती, पण पोलीस तिच्याकडे लक्ष देत नव्हते. अशा वेळेस बालकल्याण समितीने तिथं फोन केले, पोलिसांना बोलवलं आणि मग तो न्यायनिवाडा केला. आणि म्हणजे ते वडील त्या मुलांना स्वतः दारू घ्यायला 8 ते 9 वर्षाच्या मुलीला दारूच्या दुकानात वडील दारू घ्यायला पाठवत होते आणि दारू पिणारे लोक त्या आठ्यावर छेडछाड करत होते. ती मुलगी सांगत होती माझ्या वडिलांना तुम्ही जेल मध्ये ठेवा, आम्हाला नको. मी ज्यावेळेस मॅडम आपल्याला मुद्दाम सांगतो, मी ज्यावेळेस MHW करत होतो त्यावेळेस प्रोजेक्ट बनवताना मी धुळ्यातली भिकारी मुक्त धुळे शहर असा एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे, तो माझ्याकडे आजही आहे. आणि त्याच्यावर जर काम केलं तर आपण हे शहर भिकारी मुक्त करू शकतो असा माझा व्यक्तिगत दावा आहे. इतका प्रॉपर म्हणजे धुळे शहरातल्या मंदिरांची संख्या, मशिदींची संख्या, सार्वजनिक स्थळांची संख्या, बाजारपेठेची संख्या, तिथे असणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या, हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि यांच्यासाठी आता अजून एक आश्चर्य आपल्याला याच्यात असं वाटतं की जे भीक मागतात ते अपंग आहे किंवा विकलांग आहेत असं नाही, सगळे सक्षम आहेत. यांना जर आपण मोटिवेट करून वेगळ्या पद्धतीने कामाला डायव्हर्ट केलं तर याच्यातून एक रोजगार पण निर्मिती होईल, काहीतरी विधायक काम पण होईल, त्यांनाही रोजगार मिळेल. पण ते त्यांना करायचं नाही आहे. जसं आपण सांगितलं की त्यांना खाद्यपदार्थ नको असतात, त्यांना पैसे हवे असतात. मी परत आम्ही जे आपल्याकडे येईल की गुन्हेगारी क्षेत्रातला पालक ज्यावेळेस बाल कल्याण समितीकडे येतो त्यावेळेस त्याला स्वतःला गिल्टी वाटत असेल की आपण एक गुन्हा केलेला आहे, बरोबर. दुसरीकडे आपण असंही म्हणतो की गुन्हेगाराला विनाकारण संरक्षण दिलं गेलं तर त्याची ती मानसिकता पण प्रबळ व्हायला नको. तर अशा वेळेस त्याला शिक्षा किंवा समुपदेशन नेमकं काय उपाय प्रभावी ठरू शकतो? आमच्याकडे ज्यांनी इंटरव्ह्यू येणारा बाळ हा 18 असल्यामुळे त्याचं समुपदेशन आणि त्या गुन्हेगारी प्रवृत्तीतून तो बाहेर पडणे या दृष्टिकोनात आम्ही विशेष प्रयत्न करत असतो. तर त्याचं पुनर्वसन होणं हे सगळ्यात आमच्यासाठी दृष्ट असतं की आज तो ठीक आहे, आज गुन्हेगार आहे, त्याला आपण जर शिक्षा केली तर उद्या तो छोट्या जेलमधून मोठ्या जेलमध्ये जाणार. अच्छा, तिथलं जेलमधलं वातावरण हे वेगळ्या प्रकारचं असणार. त्या पद्धतीने आपण त्या बालकावर काय संस्कार करायचे? त्या दृष्टिकोनातून एखादा अपराध त्याच्याकडून घडला गेला असेल, एखादी घटना चुकून घडली गेली असेल, त्या मागचं नेमकं काय होतं कारण हे शोधून आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो आणि त्याला त्यापासून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतो. नाही, आता याच्यात परत का एकमेकाशी कनेक्टेड विषय आहे की कारागृहाची संकल्पनाच मुळात गुन्हेगारांना समाजातून उतरून थोडं वेगळं ठेवणे, त्यांचं समुदेशन करण्यासाठी. पण आपल्याकडे येणारे बालक जे आहेत त्यांच्यावर आपण जे परिश्रम घेत आहात तर त्यांना इतर बालकं तुमच्या वयाचे काय करतायत, कसे जगतायत, कसे खेळतायत, कसे वागतात, याच्यासाठी तुम्ही त्यांना मिसळतात का बाकीच्यांमध्ये? सगळ्यात पहिले मला हे म्हणायचंय सर, बाल निरीक्षण गृह असं म्हटलं जातं. कारागृह हा शब्द कायद्यात नाही, मी कारागृह उदाहरण त्यांच्यासाठी. आणि बाल सुधारगृह हा सुद्धा शब्द वापरला जात नाही कारण खूप जणांना याची विसंगृह आणि बाल निरीक्षण गृह. आणि त्यात तुम्ही सांगतायत आम्ही बाल कल्याण समितीवाल्यांकडे कधीही गुन्हेगार मुलं येत नाही. गुन्हेगार मुलं नसतात आमच्याकडे येणारे, मुलं हे काळजी आणि संरक्षणाखालची असतात. पण जरी तुम्ही त्यांची काळजी घेतात पण त्यांना त्यांच्याच वयाची इतर बालकं काय करतात याच्यासाठी तुम्ही त्यांना इतरांमध्ये मिसळू देतात का किंवा इतरांना बाहेरून त्यांच्यात आणतात का? सर, जेव्हा एखादा मुलगा येतो बालगृहात तेव्हा ते पॅरेंट्स वगैरे असं ओढून ताणून आणतात, तेव्हा त्या मुलाची मनस्थिती नसते त्यांच्यात मॅच व्हायची. पण थोड्या दिवसानंतर तो मुलगा घरी जायला नको म्हणतो सर. आणि जाताना मुलं रडतात सर. म्हणजे असे पण उदाहरणं बघितले की एक म्हणजे चाइल्डलाईनला एक मुलगी होती इंदोरची आणि तिचं म्हणजे ती इंदोरहून पळून आलेली होती आणि ती मुंबईमध्ये एका बारमध्ये जवळजवळ म्हणजे तिचं 50,000 डील झालेली होती. आणि 10:98 कॉल आला रात्री आणि आल्यानंतर आम्ही ती मुलगी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतली आणि बालगृहात टाकली. आणि ती वेगळ्या बॅकग्राऊंडची मुलगी होती आणि म्हणजे तिला पळूनच जायचं होतं आणि तिला डान्स वगैरे करायचा होता. पण ती मुलगी बालगृहामध्ये म्हणजे नंतर ती आई वडिला आम्ही तिला सांगितलं की तुझ्या आईकडे जा, तर ती म्हणाली की नाही माझ्या आई असं नाही तसं मला नाही जायचं. पण मात्र ती 7-8 महिने बालगृहात राहिली, सगळ्यांनी मॅडमनी सगळ्यांनी काउन्सिलिंग केलं. आणि ती खूप म्हणजे तिने जेव्हा 14 नोव्हेंबरला चाचा नेहरू महोत्सव झाला सर, तिने डान्सचं बक्षीस पण मिळवलं. आणि ती तिथे राहिल्यानंतर जायच्या वेळेस आम्ही मग सगळ्यांनी
तिच्या आईला बोलवलं 7-8 महिने तिची मानसिकता तयार करून तिच्या पालकांच्या स्वाधीन करायच्या वेळेस ती इतकी रडली सर की अक्षरशः असं वाटायचं अटॅचमेंट. आणि तिच्या आईला सांगायची की मां बोले देखो ऐसे बर्तन मांज के भी काम कर सकते बोले तुम अच्छा बन जाओ मैं तुम्हारे साथ में आ गई. म्हणजे इतकी छान मानसिकता इतके चांगले संस्कार घेऊन ती बालगृहातून गेली आहे आमच्यासाठी खूप छान प्रसंग होता. पालकांमध्ये ना त्यांची कला ओळखून त्या पद्धतीने त्यांना प्रोत्साहन केला जातो त्यांना मोटिवेट केला जातो. प्रामुख्याने बाल कल्याण समिती काम करते की मुलं आणि आई पालक जे असतात त्यांच्या नात्यातला जो दुराव झाला तो जवळ आणण्याचं काम आपण करतो. छोटी बालगृहात किती मुलगा राहिला आपण त्याची किती काळजी घेतली. जे प्रेम बाळाला आई वडील देऊ शकतात ते आपण कोणी देऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण ते समन्वय साधण्याचं काम चांगल्या प्रकारे करतो. मी या आपल्या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे जाताना एका गंभीर विषयाकडे मुद्दाम आपल्याला नेणार आहे की अलीकडे घराघरात बालकांची बिघडलेली मानसिकता किंवा बिघडलेले बालक याचं एकमेव कारण टीव्ही आणि मोबाईल सांगितलं जातं. अजून सुदैवाने बाल म्हणजे आपल्या समिती याच्या बाल सुधारगृहामध्ये आता मी तो शब्द वापरतोय मॅडम की मोबाईल नाहीये बाल निरीक्षण गृहामध्ये की मोबाईल नाहीये. पण आपल्याला असं वाटतं का की ही बालकं बाहेर गेल्यानंतर आणि मोबाईल त्यांच्या संपर्कात आल्यानंतर पुन्हा त्यांची मानसिकता बदलू शकते? नाही सर, त्यावेळेस व्यक्तीवर संस्कार कसे होतात हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तो वय वर्ष 1 ते 18 पर्यंत त्याला जर ती सवय नाही लागली मोबाईलची तर पुढेही तेवढं ॲडिक्ट नाही होणार तो. पण आजूबाजूचं बॅकग्राऊंड काय आहे काय कितीही काही असले तरी आपले जे संस्कार असतात मुळात त्याच्यातून व्यक्ती हे होऊ शकत. सर मोबाईलचे तर दुष्परिणाम तर आहेतच. नुसतं बालक वापरतो म्हणून नाही तर बालकांना वेळ पॅरेंट्स देत नाही हे पण मोबाईल वापरतात म्हणून त्या बालकांना जे पाहिजे त्या पद्धतीने त्यांचं संगोपन होत केलं जात नाही म्हणून मोबाईल आहेच. मी याच्यात असं म्हणेल सर, सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती पालकांची. तुमचं पालक बालक आहे ना तुम्हाला पाहूनच घडत असतं त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल वापरू नका. आता ॲपल कंपनीचे जे मालक आहेत त्यांनी जरी मोबाईल तयार केला तरी त्यांनी स्वतःच्या बालकाला वय वर्ष 16 पर्यंत मोबाईल दिला नव्हता. म्हणजे ज्यांनी आता मॅडम आता असं झालंय की राजमान्यता मिळालेली आहे कारण आता लॉकडाऊनमुळे सगळ्या शाळांचे उपक्रम आहे ते ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आणि आता कंपल्सरी बालकाला मोबाईल घेऊन द्यावा लागतोय. म्हणजे पालकाची इच्छा असली की बाळा त्याच्या हातात मोबाईल द्यायचा नाही तर तो द्यावा लागतोय. अर्थात हा ज्याच्या त्याच्या वापरण्याचा भाग आहे की आपण त्याचा उपयोग कसा करतो. सर की मोबाईल वापरणं चुकीचं नाहीये. मोबाईलचा वापर तुम्ही कोणत्या कामासाठी करतात? एका म्हणजे एक छोटी मुलगी आम्हाला भेटली असंच आम्ही मोबाईलवर बोलत होतो ती म्हटली आंटी आंटी मी तर मोबाईल अभ्यासासाठी वापरते मग त्याचा कसं काही चुकीचा वापर? म्हणजे तेव्हा मला खरंच वाटलं बालकांचं वय कसं असं अल्लड असतं त्यांना काही कळत नाही की आपण योग्य करतो का अयोग्य करतोय. एक विषय परत डोक्यातून सटकून जाईल म्हणून विचारतो की जी बालक आपल्याकडे येतात वयाची 18 वर्ष कम्प्लीट व्हायला येतात किंवा झालं तर त्याच्यानंतर पुढे परत त्याच्या संगोपनाची गरज असेल त्याला कुठे समुपदेशन करण्याची गरज असेल तर तुम्ही 18 पर्यंतच ठेवू शकता. त्याच्या पुढे कुठे जातात? त्याच्या पुढे नाशिकला डिव्हिजन ऑफिसला एक बालगृह आहे ते 18च्या पुढचं म्हणजे जनरली 11वी 12वीचं पुढचं जे शिक्षण आहे मुलांचं तिथे आपण करत असतो. अच्छा, पालक म्हणून कधी कुणाचं लग्न लावून देण्याची जबाबदारी पाडली का? अरे माना आला होता म्हणजे खूप लग्न लावले म्हणजे सांगताना आनंद पण होतो. आम्ही जरी बाल कल्याण समिती असलो म्हणजे ह्या सगळे आमचे पालकच असतात मुलंच असतात आम्ही तसं पाहिलं तर बरंच म्हणजे आजी आजोबा पण झालो काही नातू मध्ये पण आम्ही एका अनाथ मुलीचं लग्न लावून दिलं होतं सर. महिला बालिका जे आहे बालगृह तिथे एक सक्सेसफुल लग्न आम्ही पार पाडलं. म्हणजे तो महाराष्ट्रातला पहिला विवाह होता सर एका मतिमंद मुलीचा. नाही, फार मोठं काम आहे. एक प्रश्न कॉमन आहे जो सगळ्या पालकांच्या बाबतीत असतो तो तुमच्याही मुद्दाम विचारतोय की कधी तुम्हाला असं वाटलं की ह्या सगळ्या उपद्व्यापातून या त्रासातून आपण काय दुसऱ्याची बालकं तेही पळून आलेली बालकं सांभाळायची आणि हा सगळा त्रास का करून घ्यायचा त्यापेक्षा थांबलेलं बरं वा अशी कधी मानसिकता झाली का आपली? कधीच वाटलं नाही. का नाही वाटलं? येण्यासाठी मुळातून आतून आवड पाहिजे. अच्छा, मला हे करायचंय. बरं, त्यांनी आणि निवड जे निवड प्रत्येक पालक हे त्यांच्या बालकांची जबाबदारी त्यांची काळजी करतोच पण दुसऱ्यांचा बालकांचं आपल्याला काही करता आलं तर ह्याचं सारखं पुण्य कोणतं नसतं. आणि जेव्हा बालकल्याण समितीची निवड होते ना सर तेव्हा तुमचा बालकांच्या कामाचा किती इंटरेस्ट आहे हे बघूनच तुमची निवड होते. म्हणजे त्याच्यामुळे येणारी व्यक्ती ही बालकांमध्ये काम करणारीच असते बालकांमध्ये रुळलेली असते म्हणून तिला बालकांसोबत काम करताना
एक आवड निर्माण झालेली असते. बालकांची काळजी घेतली तरच ते देशाचं आज भवितव्य. आमचे देश भरकटले तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट होते. त्या दृष्टिकोनातून बाल कल्याण समिती काम करत असते. मित्र हो, एक लक्षात आलं असेल या चर्चेतून की बालकांची काळजी घेणं हा किती जबाबदारीचा पार्ट आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सुद्धा बालकांशी बोलतात, म्हणजे इतकं ते एक लोण्याच्या गोळ्यासारखे असतात. जसं घडवलं मातीचा गोळा घडतं तसे बालक घडतात. फार मोठी जबाबदारी ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या लेवलला त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडत आहेत. दोन तीन गोष्टी तर आपल्याला निश्चितपणे या सगळ्या चर्चेतून आलेल्या आहे की कुठल्याही पालकाला निश्चिंत राहा. चुकून जर आपला बालक भरकटला तर चाइल्डलाईन सारखी संघटना संस्था आहे किंवा प्रोजेक्ट आहे की जे आपल्यापर्यंत त्यांना आणून देतात. चुकून काही गुन्हा घडला तर त्यांना सुधारण्याचं काम, त्यांचं त्यांची मानसिकता बदलण्याचं काम बालकल्याण समिती करते आहे. फार मोठं काम या संघटनेच्या माध्यमातून, या निरीक्षणगृहाच्या माध्यमातून होतं आहे. आपण अशी अपेक्षा करूया की चुका कोणाकडून होतात, सगळ्यांकडून होतात, मोठ्यांकडून होतात, पालकांकडून होतात, आपल्याकडून होतात, तशा बालकांकडूनही होतात. चुका झाल्या म्हणजे आपण फार मोठं काही पाप केलं किंवा पापपुण्याची कन्सेप्ट मानत असू तर आपल्याकडून फार मोठा अपराध घडला असं काही समजण्याचं कारण नाही आहे. प्रत्येक चूक दुरुस्त करता येऊ शकते, फक्त त्याला हवी असते एक चांगली दिशा देण्याचं काम. आणि मला असं वाटतं की हे दिशा देण्याचं काम बालकल्याण समिती आणि चाइल्डलाईन संघटना हे करत आहेत. आपण सगळे मिळून त्यांच्या पाठीशी खंबरपणे उभे राहूया. त्यांना आज ते वेळेच्या मर्यादेमुळे काही वाईट अनुभव आपल्याशी त्यांनी शेअर केले नाहीत. कदाचित त्यांना वाईट अनुभव असतील, काही पालकही चिडत असतील, काही त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करण्याची भाषा करत असतील, काही विवाह थांबवल्यानंतर जसं त्यांनी डीजेचा खर्च भरून मागितला तर असेही काही चांगले वाईट अनुभव असतील जे आपल्याशी त्यांनी आज शेअर केले नाही आहे. पण त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहूया. त्यांना शुभेच्छा देऊया की अजून चांगलं काम तुमच्या हातून व्हावं. खूप मोठं काम मॅडम आणि सर आपल्याला करायचं आहे. आपण सगळे मिळून ते काम करूया. आणि आजची ही एक चांगली विधायक आणि पॉझिटिव्ह चर्चा देशदूतच्या व्यासपीठावर या ठिकाणी घडून आणली. त्यासाठी आपण जसा आवडता विषय आला, आवड असले तर सवड निघते, तसे हे सगळे त्यांचं काम सांभाळून ही सवड काढता आहेत. आणि अशीच सवड त्यांनी आज देशदूतच्या मंचावर येण्यासाठी काढली, आपल्याशी चर्चा केली, संवाद साधला. खूप चांगले मोलाची माहिती आपल्याला दिलेली आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि देशदूतच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आपली आजची ही चर्चा या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.